अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राजमाता मासाहेब जिजाऊ यांची 424वी जयंती जामनेर शहरातील नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात आज साजरी करण्यात आली। सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले। आज आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षापासून आपण मासाहेब जिजाऊंचा जयंती उत्सव रामधुनकात फार मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर मनवतो। परंतु गेल्या 2-3 वर्षापासून कोरोनाचं नैसर्गिक संकट आल्याच्यामुळे एक सोशल डिस्टन्स पाळून आपण आपल्या पद्धतीने नियमाचं पालन करून या ठिकाणी जिजाऊ माता जन्मोत्सव मनवत आहोत। आपल्याला माहीत आहे की महासाहेब जिजाऊंच्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 350-450 वर्षापूर्वी ज्या वेळेला या देशावर निजामशाही, आदिलशाही आणि मोगलशाही होती, संपूर्ण या देशाची जनता त्यांच्या त्रासातून त्रस्त झाली होती, संपूर्ण जनता अडचणीत संकटात सापडली होती, विशेषत आई बहिणींवरती तर फार अत्याचार त्या ठिकाणी होते। त्यावेळेला बाळासाहेब जिजाऊंनी स्वप्न बघितलं की या साऱ्या जनतेला या त्रासातून, या संकटातून बाहेर करायचं, म्हणून स्वराज्याची एक स्वप्न, एक स्वराज्याची सत्ताची स्वप्न त्यांनी बघितलं आणि ते स्वप्न या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून त्यांनी पूर्ण केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण केलं। श्री हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचं उत्तुंग काम केलं बाळासाहेब जिजाऊंनी। खरं तर संस्कारामध्ये काय ताकद असते हे आपल्याला बाळासाहेबांच्या जिजाऊंच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले की ज्या राजांना अख्खं जग आता मानतं, या जगामध्ये सर्वात आदर्श राजा कुठला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे। आपण बघतोय की या विश्वामध्ये, जगामध्ये बलाढ्य राष्ट्र जे आहेत, अमेरिका असेल, रशिया असेल, यातील राष्ट्राध्यक्ष देखील आदर्श राजा म्हणून कोणाकडे बघतात तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतात। असं आदर्श राज्य घडवण्याचं काम महासाहेबांनी जिजाऊंनी केलं आहे आणि म्हणून महासाहेबांचा जिजाऊंचा संस्कार हा प्रत्येकांच्या माता भगिनी देखील घेत आहे आणि म्हणून आज आपण बघतोय आपल्याकडे सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर संस्कार घडवण्याचं आहे आणि म्हणून हे संस्कार घडवण्याचं एक आदर्श आपला बघतोय। आपण आई वडील हे संस्कार करत असतात आणि मुलांना घडवत असतात, परंतु खरं आईची भूमिकाही महत्त्वाची असते, म्हणून आमच्या सगळ्या घराघरातल्या आया भगिनी आमच्या मासाहेब जिजाऊंचा आदर्श घेऊन मुलं घडवत आहेत आणि अनेक मुलं चांगले घडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। अशा आदर्श जिजाऊ मातांच्या जयंतीनिमित्त मी पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा देतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।